मराठा आरक्षण पर लटके राज्य सरकार के प्रयासों को लेकर जहां आंदोलनकारी आक्रामक है, वहीं पूर्व विधायक हरिभाव राठौड़ ने कहा है कि उनके पास एक फॉर्मूला है जिससे बिना किसी जाति को धक्का लगे मराठा समाज को आरक्षण मिलेगा। महाराष्ट्राला मला गुड न्यूज द्यायची आहे। अनेक जण मला विचारतात आणि आपसातही विचारतात की मराठा आरक्षणाचं काय होणार, मराठा आरक्षण मिळणार की नाही। मी आज आपल्या माध्यमातून सांगतोय की मराठा आरक्षण मिळणार आणि ओबीसीलाही धक्का लागणार नाही। 27%ला धक्का न लागता आपण 10% आरक्षण मराठा कुणबी पाटीदारांनी इतर गट करून आपण देऊ शकतो असा फॉर्म्युला, असं संविधानिक आरक्षण मिळेल जे टिकाऊ असेल, जे जरांगे पाटलाला हवं आहे तेच आरक्षण आपल्याला मिळणार आहे। अनेक दिवस मी सांगत होतो की माझ्याकडे फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला मी सांगतो आहे आपल्याला की 50%च्या वर 57%पर्यंत आपण आरक्षण देऊ शकतो। त्यामुळे 27% सोडून 10% आरक्षण आपण मराठा समाजाला देऊ शकतो। ही गोड बातमी, ही आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी, जरांगे पाटलांसाठी, मराठा समाजासाठी आणि ओबीसीसाठी सुद्धा, कारण याच्यामध्ये ओबीसी भटके विमुक्त यांचंही आरक्षण वाढणार आहे 10.5%, आणि 12 बलुतेदारांना सुद्धा 3% आरक्षण आपण त्याच्यात अकोमोडेट करणार आहोत असा हा फॉर्म्युला आहे। त्यामुळे मला वाटते की अनेकाच्या मनामध्ये, म्हणजे हजारो लोक मला विचारतात रोज, राठोडसाहेब आरक्षणाचं काय होणार आहे, तुमचा फॉर्म्युला काय। हाच माझा फॉर्म्युला आहे की आपण 57% आरक्षण, एकूण आरक्षण जे 20% SC ST ला सोडून 37% आरक्षण आपण देऊ शकतो OBC ला। त्यामुळे मराठा कुणबी लेवा पाटील पाटीदार आणि तत्सम एखादी जात त्याच्यात येऊ शकते अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे। धन्यवाद।